नमस्कार मित्रांनो, टुडे इन दिस व्हिडिओ वी डिस्कस ए न्यू पॉइंट, हायगेन प्रिन्सिपल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण न्यूटन कॉर्पुस्कल थेअरी, लाईट हॅज द पार्टिकल नेचर ॲज वेल ॲज वेव नेचर, हायगेनची वेव थेअरी ऑफ लाईट आपण डिस्कस केले. त्याच्यामध्येच आपण वेवफ्रंट पण डिस्कस केलं आणि वेवफ्रंटचे टाईप्स पण. तर तो व्हिडिओ अगोदर नक्की पहा, म्हणजे आपण हायगेनचं प्रिन्सिपल समजण्यास आपल्याला काय जाईल, सोपं जाईल. तर बघा, तुम्हाला वेवफ्रंट ही कन्सेप्ट माहिती असं समजून मी आता पुढचा पॉईंट एक्सप्लेन करतो, तुम्ही लास्ट व्हिडिओ नक्की बघा. ओके, तर हायगेनने आपल्या प्रिन्सिपलमध्ये काय सांगितलंय बघा. ईच पॉईंट ऑन द वेवफ्रंट ॲक्ट्स ॲज ए सोर्स ऑफ सेकंडरी लाईट वेव अँड इट इमिटिंग द वेव्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन नोन ॲज अ वेवलेट्स. परत बघा काय सांगतो मी. Each point on the wavefront acts as a source of secondary source of light emitting secondary light waves called as a wavelet in all directions. Okay, ha principle madhe ha tane first point mention kela, to ata apan samjun gheuya. Okay, to ata ithe apan kay ghetla, ek point source ghetla, barobar hai. Apan last video madhe discuss kelelach hai, point source asel tar aplyala kutla wavefronts mitat, spherical wavefront. Kutla wavefronts mitat aplyala? स्फेरिकल वेवफ्रंट. ओके, मग इथे आपण एक पॉइंट सोर्स घेतलाय, त्याच्यामुळे काय झालं तर अशा स्फेरिकल वेवफ्रंट आपल्याला काय मिळतात. ओके, मग आता ह्या स्फेरिकल वेवफ्रंट मधलं मी आता एक टाइम घेतोय, ऍट टाइम टी इज इक्वल टू झिरो. टाइम घेतला किती, झिरो सेकंड. त्या झिरो सेकंडला मला ही ए बी वेवफ्रंट मिळाली. काय मिळाली, ए बी वेवफ्रंट. ओके, ए बी इज अ स्फेरिकल वेवफ्रंट. ओके, आता ह्या ए बी वेवफ्रंटवर नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, बरोबर आहेत ना. काय नंबर ऑफ पार्टिकल्स, त्यालाच आपण काय म्हणतो, इच पॉइंट, म्हणजे नंबर ऑफ पॉइंट्स आहेत. ओके, आता हायगेनच्या ह्या प्रिन्सिपलनुसार काय सांगितलंय, इच पॉइंट ऑन द वेवफ्रंट. आता ह्या ए बी जो वेवफ्रंट आहे त्या वेवफ्रंटवरचा प्रत्येक पॉइंट हा काय करतोय, इट ऍक्ट्स एज अ सोर्स ऑफ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट वेव. ओके, किंवा सोर्स ऑफ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. मग हा प्रत्येक पार्टिकल हा सेकंडरी सोर्स आहे. मग मी इथे एक पॉईंट घेतलाय, इथे एक पॉईंट घेतलाय, इथे लार्ज नंबर ऑफ पॉईंट्स आहेत, त्यातले मी तीनच पॉईंट घेतले. हे प्रत्येक जण कोण आहे, सेकंडरी सोर्स आहे. मग हे सेकंडरी सोर्स करतात काय, दे आर क्रिएटिंग, दे आर ऑप्टेनिंग द वेव्स. काय ते करतायत, ऑप्टेन काय करतायत, तर ते वेव्ज ऑप्टेन करतायत. तर बघा इथे जो पॉइंट आहे, ह्या पॉइंटने स्वतःची एक वेव क्रिएट केली. ओके, आणि तिची डायरेक्शन कशी आहे, ऑल डायरेक्शन. इकडे सुद्धा ती वेव चालली, इकडे सुद्धा चालली, इकडे सुद्धा चालली. ओके, परत ह्या पॉइंटने सुद्धा वेव्स क्रिएट केल्या, ती पण कशी, इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. इथे सुद्धा ह्या पॉइंटने जी वेव तयार केली ती पण कशी, ऑल पॉसिबल डायरेक्शन. लक्षात येत आहे. ओके, म्हणजेच काय, इच पॉइंट ऑन दिस ए बी वेवफ्रंट ऍक्ट्स एज अ सोर्स ऑफ सेकंडरी वेव. ओके, अँड दे आर क्रिएटिंग इट्स ओन वेव्स. एव्हरी पॉइंट क्रिएटिंग इट्स ओन वेव्स. प्रत्येक पॉइंटने स्वतःची वेव्स तयार केली आणि त्याने तयार केलेली जी वेव्ज आहे तिची डायरेक्शन कशी आहे, तर सगळीकडे, ऑल डायरेक्शन्स. अँड दीज वेव्ज ऑप्टेन बाय दिस पार्टिकल ऑन दिस वेवफ्रंट, दिस वेव्स इज नोन ॲज ए वेवलेट. त्यालाच आपण काय म्हणतोय, वेवलेट. तर वेवलेटची डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेल. तर फर्स्ट पॉईंट काय आला तुम्हाला प्रिन्सिपलमधला, काय म्हटलं आपण, ए बी हा वेवफ्रंट आहे, ह्या पॉईंट सोर्समुळे तयार झालेला हा ए बी हा वेवफ्रंट आहे, ॲट टाइम टी इज इक्वल टू झिरो सेकंड. मग ह्या ए बी वेवफ्रंटवर लार्ज नंबर ऑफ पॉईंट्स आहेत आणि प्रत्येक पॉईंट हा काय करतो, स्वतःची वेव तयार करतो. ओके, स्वतः एक वेव क्रिएट करतो आणि ती वेवची डायरेक्शन कशी असते, ऑल पॉसिबल डायरेक्शन. ती सगळ्या डायरेक्शनला असते, फॉरवर्ड पण असते, बॅकवर्ड पण असते. ओके, तर इथपर्यंत आपल्या लक्षात आलं. ओके, आता बघा दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, द वेवलेट्स आर ट्रॅव्हलिंग. म्हणजे ही जी वेवलेट्स आहे, म्हणजे ह्या पार्टिकल्सने तयार केलेली जी वेव आहे, इट ट्रॅव्हलिंग विथ द वेलॉसिटी ऑफ लाईट इन अ मेडियम. म्हणजे बघा हा सोर्स कुणाचा आहे, लाईट सोर्सच आहे ना. ओके, तर ह्या लाईट म्हणजे ह्या सोर्स मधून जी लाईट बाहेर पडते ती सपोज व्ही ह्या वेलॉसिटीने चालली. किती वेलॉसिटीने चालली, व्ही ह्या वेलॉसिटीने चालली ह्या मीडियम मधून.
ओके तर ह्या पॉइंट ने सुद्धा तयार केलेली जी वेव आहे ती सुद्धा किती स्पीड ने जाणार आहे, तर सेम स्पीड ने जाणार आहे, कारण की ती पण लाईट वेव्हच आहे. कुठली वेव आहे? लाईट वेव. म्हणजे तिची स्पीड पण काय असणार आहे? सेम असणार इन सेम मीडियम. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल द स्पीड ऑफ वेव फ्रंट अँड वेवलेट, ह्या वेव फ्रंटचं स्पीड आणि ह्या वेवलेटचं स्पीड हे कसं असणार आहे? सेम. ते किती असणार आहे? व्ही. लक्षात आलं इथपर्यंत? ओके. मग आता बघा, सेम स्पीडने ह्या वेवलेट सुद्धा अशा अशा बाहेर बाहेर चालल्यात. ओके. आफ्टर टाइम टी इज इक्वल टू कॅपिटल टी सेकंड. आपण एक काहीतरी टाइम घेतला कॅपिटल टी सेकंड, आणि त्या टी सेकंड नंतर मी ऑब्झर्व केलं तर ह्या पॉइंटची जी वेव होती ती इथे पोचली. ह्या पॉइंटमुळे तयार झालेली वेव फ्रंट म्हणजे जी वेवलेट होती ती इथे पोचली, ती इथे पोचली ह्या पार्टिकलची. म्हणजे प्रत्येक पार्टिकलने जी वेव तयार केली त्याचं काहीतरी डिस्प्लेसमेंट झालं, आणि मी ते डिस्प्लेसमेंट मेजर केलं. तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला माहिती आहे, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. बरोबर आहे ना? मग टाइम किती घेतला आपण? कॅपिटल टी. म्हणजे प्रत्येकाचं डिस्प्लेसमेंट, प्रत्येकाची वेलॉसिटी सेम आहे. बरोबर आहे? त्याच्यामुळे ह्या टी सेकंड नंतर आपण प्रत्येक वेवलेटचं डिस्प्लेसमेंट जर मेजर केलं तर ते सेम डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे ह्या प्रत्येक वेवलेटने जे डिस्प्लेसमेंट केले ते कसं आहे? सेम. मग ते फॉरवर्ड डायरेक्शनला सुद्धा आणि ह्या बॅकवर्ड डायरेक्शनला सुद्धा डिस्प्लेसमेंट कसं आहे? इक्वलच आहे, सेम आहे. किती डिस्प्लेसमेंट आहे? व्हीटी. म्हणजेच काय? तर ह्याने जो स्पेरिकल वेवफ्रंट तयार केला, ह्या स्पेरिकल जो वेवलेट तयार झाला त्याचा हा व्हीटी हा काय झाला? रेडियस झाला. ओके. मग आता इथून पुढे हायगेन प्रिन्सिपलचा दुसरा पॉइंट स्टार्ट होतो. काय होतं बघा, द न्यू वेव फ्रंट ऑप्टेन बाय टेकिंग द एनवलप ऑफ सेकंडरी वेवलेट्स ट्रॅव्हलिंग इन फॉरवर्ड डायरेक्शन. आता बघा, हे जे मी डॉटेड काढले ते बॅकवर्ड डायरेक्शनच्या वेवलेट्स आहेत रिटर्न येणार आहे, आणि इथे जे मी हेमी सर्कल काढला तो काय? तर फॉरवर्ड डायरेक्शनची वेवलेट आहे. तर इथे आपल्याला हायगेन प्रिन्सिपलचा सेकंड पॉइंट काय सांगतो? तर आपल्याला एक नवीन वेव फ्रंट मिळते. ओके. न्यू वेव फ्रंट म्हणजे ही ए बी ही आपली प्रायमरी वेव फ्रंट होती असं आपण म्हणू शकतो. ओके. तर ही आपली प्रायमरी वेव फ्रंट आहे. आता ह्या ए बी वेव फ्रंटच्या ए बी वेव फ्रंटवरचे जे पॉइंट आहेत त्या पॉइंटने स्वतःच्या वेवलेट्स क्रिएट केल्यामुळे आता आपल्याला न्यू वेव फ्रंट मिळणार आहे. पण ती कधी मिळणार आहे बघा? द न्यू वेव फ्रंट ऑप्टेन बाय टेकिंग द एनवलप ऑफ सेकंडरी वेवलेट ट्रॅव्हलिंग इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे हा फॉरवर्ड डायरेक्शनचे जे वेवलेट आहेत त्याला आपल्याला काय केलं पाहिजे? एनवलप केलं पाहिजे. म्हणजे मी त्याला क्लोज केलं. म्हणजेच काय केलं? तर ह्या ज्या सेकंडरी वेवलेट्स आहेत त्याला मी एक कॉमन टँजेंट ड्रॉ केलं. ओके. म्हणजे हा हा ए बी जो होता त्याला जर कम्प्लीट केला तर आपल्याला सर्कल मिळाला असता. ओके. म्हणजे आता हा दुसरा जो मिळालाय तो पण सर्कलच असणार आहे. म्हणजे कॉन्सेंट्रिक सर्कल झाला तयार. जर स्पियर असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे? कॉन्सेंट्रिक स्पियर तयार झाला. लक्षात येत आहे? म्हणजे मी कॉमन टँजेंट ड्रॉ केल्यामुळे मला ही ब्ल्यू कलरची इथे मी ड्रॉ केली, ही ए डॅश बी डॅश, ही मला काय मिळाली? न्यू वेव फ्रंट मिळाली. काय मिळालं? न्यू वेव फ्रंट. आणि कधी मिळाली? तर आपण एनवलप केलं. कुणाला? तर सेकंडरी वेवलेट्स. ओके. म्हणजे आता काय झालं? तर सेकंडरी वेवलेट्स फॉर्म झाली. मग आता प्रश्न पडतो की बॅकवर्ड डायरेक्शनचं का नाही ड्रॉ केलं? तर ह्या हायगेन प्रिन्सिपलच्या म्हणण्यानुसार द वेवलेट ट्रॅव्हलिंग इन बॅकवर्ड डायरेक्शन आर इन इफेक्टिव्ह. कशा आहेत त्या? इन इफेक्टिव्ह. बॅकवर्ड डायरेक्शनच्या ज्या वेवलेट्स असतात ते इन इफेक्टिव्ह असतात. म्हणजेच हायगेनचं थोडक्यात असं म्हणणं आहे की द वेवफ्रंट्स आर इफेक्टिव्ह ओनली इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे वेवफ्रंट्स ह्या पुढे पुढेच जातात. म्हणजेच त्याला आपण प्रोग्रेसिव्ह म्हणतो. म्हणजे हा एक प्रकारची प्रोग्रेसिव्ह वेव आहे. कुठली वेव आहे? प्रोग्रेसिव्ह. ती फक्त पुढे पुढे गिव्हन डायरेक्शनने जात राहते. ओके. तर अशी आपल्याला सेकंडरी वेव फ्रंट मिळाली, म्हणजे न्यू वेव फ्रंट मिळाली. दिस इज द हायगेन प्रिन्सिपल. हे काय झालं? हायगेन प्रिन्सिपल. तर हायगेन प्रिन्सिपल परत एकदा समजून घेऊया आपण. काय म्हटलंय? एक सोर्स घेतला आपण आणि त्या सोर्समधून अशा वेव फ्रंट्स बाहेर पडतात. ऍट टाइम टी इज इक्वल टू झिरो सेकंड वी टेक अ वेव फ्रंट ए बी. ए बी ही स्पेरिकल वेव फ्रंट घेतली. इट ऑन दिस ए बी वेव फ्रंट देर आर नंबर ऑफ पार्टिकल्स. ओके. एव्हरी पार्टिकल ऑन दिस वेव फ्रंट ऍक्ट्स एज अ सोर्स ऑफ सेकंडरी वेव. ह्या वेव ए बी वेव फ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट हा काय आहे? तर सेकंडरी वेवचा सोर्स आहे.
and it emitting the wavelets, it emitting the wavelets in all direction. म्हणजे हा प्रत्येक पॉइंट, प्रत्येक पार्टिकल हा स्वतःची वेव तयार करतो. तर त्याने तयार केलेली जी स्वतःची वेव आहे त्यालाच आपण काय म्हणतो, वेवलेट. आणि त्या वेवलेटची डायरेक्शन काय, दस इट एव्हरी पार्टिकल्स ऑन दिस वेव फ्रंट ऍक्ट्स एज अ सोर्स ऑफ सेकंडरी वेव अँड इट ऑप्टेनिंग ऑर इट क्रिएटिंग द न्यू वेवलेट्स अँड दीज वेवलेट्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. त्याची ऑल पॉसिबल डायरेक्शन आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं, द सेकंडरी वेवलेट्स आर ट्रॅव्हलिंग विथ द सेम स्पीड ॲज द स्पीड ऑफ द वेव फ्रंट. वेव फ्रंटचं जे स्पीड आहे त्याच स्पीडने ह्या सेकंडरी वेवलेट सुद्धा ट्रॅव्हल होतात. बिकॉज दे बोथ आर द वेव्स ऑफ लाईट अँड दे आर ट्रॅव्हलिंग इन ए होमोजिनियस मिडियम. ओके, म्हणजे दोघांचं स्पीड कसं आहे, सेम. म्हणजे ह्याचा अर्थ आफ्टर टाइम टी इज इक्वल टू कॅपिटल टी सेकंड एव्हरी वेवलेट, इच वेवलेट्स आर ट्रॅव्हलिंग द इक्वल डिस्टन्स, मीन्स दे ट्रॅव्हलिंग द इक्वल डिस्प्लेसमेंट. मग ते इक्वल डिस्प्लेसमेंटने ट्रॅव्हल करत असले तर आपल्याला बाय सिमेट्री, सिमेट्रीचा जर विचार केला तर आपण काय करू शकतो, त्या सेम सगळ्या वेवलेट्सला आपण एक कॉमन टँजेंट ड्रॉ करू शकतो. काय करू शकतो, कॉमन टँजेंट ड्रॉ करू शकतो. आणि ह्या फॉरवर्ड डायरेक्शनच्या ज्या वेवलेट्स आहेत त्याला आपण एनवलप करून घेऊ शकतो. ओके, मग हा जो कॉमन टँजेंट आहे ज्याने ह्या फॉरवर्ड डायरेक्शनच्या वेवलेट्सला काय केलंय, एनवलप केलाय, तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे, तर त्यालाच आपण म्हणणार आहे तर न्यू वेव फ्रंट. काय म्हणणार आहे, न्यू वेव फ्रंट. ए डॅश बी डॅश इज ए न्यू वेव फ्रंट. मग बॅकवर्ड डायरेक्शनच्या ज्या वेवलेट्स आहेत त्याला आपण एनवलप करत नाही, कारण की हायगेनच्या प्रिन्सिपलनुसार द वेवलेट ट्रॅव्हलिंग इन अ बॅकवर्ड डायरेक्शन आर इन इफेक्टिव्ह. तर तुम्हाला हायगेन प्रिन्सिपल समजला असेल. आपण हे स्पेरिकल वेव फ्रंटसाठी बघितलं, तसंच आपण सेम प्लेन वेव फ्रंटसाठी सुद्धा पाहू शकतो. तर बघा, प्लेन वेव फ्रंट जर असेल, हे मी रफ करतो, आपण आज ह्या व्हिडिओमध्ये फक्त हायगेन प्रिन्सिपल बघणार आहे आणि ह्या हायगेन प्रिन्सिपल यूज करून बरेचसे फेनॉमिनॉन्स एक्सप्लेन केले लाईटचे. ते म्हणजे कुठले, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यातलं रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बाय युझिंग द हायगेन प्रिन्सिपल हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आता जसं आपण स्पेरिकल वेवफ्रंटचं बघितलं तसंच प्लेन वेवफ्रंटचं बघूया. तर सपोज हा ए बी, मगाच्या सारखंच, हा ए बी हा कोण आहे, प्लेन वेव फ्रंट आहे. प्लेन वेव फ्रंट आहे ह्याचा अर्थ सोर्स कुठे, इन्फिनिटीला आहे, बरोबर आहे. तर आता ह्या ए बी सोर्सवर लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. मग इथे एक पार्टिकल घेतला मी, इथे एक पार्टिकल घेतला आणि इथे एक पार्टिकल घेतला. ओके, मग एव्हरी पार्टिकल, इच पॉइंट ऑन द वेव फ्रंट, ह्या वेव फ्रंटवरचा एव्हरी पॉइंट, प्रत्येक पार्टिकल हा काय, सोर्स ऑफ सेकंडरी वेव फ्रंट किंवा सोर्स ऑफ सेकंडरी वेव. मग आता ह्या प्रत्येक पार्टिकलने स्वतःची एक वेव तयार केली, त्यालाच आपण काय म्हणतो, वेवलेट्स. ओके, मग ज्यावेळी ए बी ही वेव फ्रंट होती त्यावेळी आपण टाइम टी किती कन्सिडर केला, तर झिरो सेकंड. मग आफ्टर टाइम टी इज इक्वल टू कॅपिटल टी सेकंड, टी इज इक्वल टू कॅपिटल टी सेकंड आपण जर ऑब्झर्व केलं तर इथे ह्या पॉइंटने जे डिस्प्लेसमेंट केले ते डिस्प्लेसमेंट किती आहे, तर स्पीड ऑफ लाईट इन एअर मिडियम आता कन्सिडर करूया, तर ते असतं सी इंटू टी, म्हणजे हे डिस्प्लेसमेंट किती आहे, सी टी. तर ह्या पॉइंटने तयार केलेली जी वेवलेट असेल त्याचं पण डिस्प्लेसमेंट किती झालं, सी टी. ह्याने ह्या वेवलेटचं पण किती डिस्प्लेसमेंट झालं, सी टी. मग आता मी इथे ह्या सगळ्या सेकंडरी वेवलेट्सला एक कॉमन टँजेंट ड्रॉ करतो. काय ड्रॉ केला मी, कॉमन टँजेंट ड्रॉ केला. तर कॉमन टँजेंट ड्रॉ केल्यामुळे बघा, हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती म्हटले मी, सी टी. ओके, तर कॉमन टँजेंट ड्रॉ केल्यामुळे मला एक न्यू वेव फ्रंट मिळाली. तर कुठली न्यू वेव फ्रंट मिळाली, तर मला वेव फ्रंट मिळाली ए डॅश बी डॅश. कुठली वेव फ्रंट मिळाली, ए डॅश बी डॅश. मग आता इथे बॅकवर्ड डायरेक्शनला मी टँजेंट ड्रॉ केला नाही का, कारण की बॅकवर्ड डायरेक्शनच्या ज्या वेवलेट्स असतात ते कसे असतात, इन इफेक्टिव्ह. तर हे काय झालं, तर हायगेन प्रिन्सिपल फॉर प्लेन वेव फ्रंट. मग प्लेन वेव फ्रंट आणि स्पेरिकल वेव फ्रंटसाठी आपण हायगेन प्रिन्सिपल यूज केला. ओके, आता हाच हायगेन प्रिन्सिपल आपल्याला यूज करून रिफ्लेक्शन ऑफ लाईट, म्हणजे लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन हे प्रूव्ह करायचं, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आज
आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू.